सर्वांच्या 71 वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे आलात म्हणून वेलकम, थँक्यू. आणि छान वाटतं, खूप वर्ष झाले आपण सगळीजण एकत्र भेटतो, काहीतरी मजा करतो, काहीतरी नवीन करतो. तर तुम्ही सगळीजण आवडतो मला. आपल्या सर्व मैत्री ग्रुपच्या वतीने मी काही थोडस माझं मनोगत व्यक्त करतो. पाठ केलेलं नाहीये, काल संध्याकाळी बसला ते लिहून काढलं, ते वाचून दाखवणार आहे फक्त. आज छोटस आहे ते. आज या सुभाष शेठच्या म्हणजे आमच्या लीडर यांच्या 71 कार्यक्रमानिमित्त माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मला जो वेळ दिला आणि संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. साधारणतः 80 दशकात आम्ही भुसावळचे 4-5 जण किंवा बराच मोठा ग्रुप होता त्यावेळेला. आम्ही पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर आमचे भैया महाजन आमचा जेव्हा मुख्य होता, आमचा लीडर होता भैया महाजन. भैया महाजनच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे काम करत होतो आणि भैया महाजनमुळे या सगळ्या ग्रुपची आमची ओळख झाली. आणि त्यानंतर मग आम्ही मैत्रीच्या स्वरूपात आलो. पहिले ओळखची मैत्रीचं मग रूढ मैत्री झाली आमची. आणि त्यानिमित्ताने ओसवाल शेठ बाकी सर्वांची मैत्री घट्ट होऊ लागली. सुरुवातीच्या काळात छोट्या सहली अरेंज करत होतो. नंतर मग आम्ही 2-3 जण अमेरिकेला जाऊन आलो. नंतर मग काही याला अंदमान निकोबारला गेलो, काश्मीरला गेलो. अशा रीतीने आमचा हा ग्रुप चांगला घट्ट झाला. आणि मग शेवटी असं ठरवलं आपण कुठेतरी दर महिन्याला भेटायला पाहिजे. आता त्या मला वाटतं राजू शेट्टीने शेवटी घेतला पहिल्यांदा आणि आम्ही नैवेद्यमला आम्ही पहिल्यांदा भेटलो. तेव्हापासून हा ग्रुप आपण दर महिन्याला 7 वर्ष कंप्लीट झाले. 7 वर्ष कंप्लीट झाले. आणि मग त्यानंतर आपलं हे रेग्युलर सुरू झालं. आणि आता महाबळेश्वर ट्रीप सरांच्या काय म्हणतो आपण सहकार्याने आम्ही स्वस्तात जाऊन आलो. राहण्याच्या खर्चाचं जेवण बिवण सगळं करून एन्जॉय करून आलो 3 दिवस मस्त. आणि हे सांगण्याचं एवढंच की हा जो ग्रुप आहे या ग्रुपला एक संघ म्हणजे धरून ठेवण्याचं काम जे आहे ते सुभाष शेठच करू शकतात फक्त. याच्याबद्दल कोणाचं काय पूर्णतच असा हे मला 100% मान्य आहे. त्यांनी जरी जबाबदारी ही राजू शेठ आणि ओसवाल शेठ ठेवली असली तरी संपूर्ण सहकार्य किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊनच प्रत्येक गोष्ट होत असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात त्या सांगण्यासारखं नाहीच आहे काय तो. आणि विषय सांगायचं म्हणजे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नामध्ये आम्ही सुभाष शेठचं खूप मार्गदर्शन घेतलं. अगदी छोटे छोटे जे लूपोज असतात ते त्यांनी आम्हाला सांगितले होते की इथे असं करायला पाहिजे, इथे असं करायला पाहिजे. आणि त्याचा पूर्णतः आम्ही स्वीकार केला आणि 100% महाराज सिलेक्शनपासून. आणि एक मला इन्सिडन्स अजून आठवतं की आमचा दिवसभराचा कार्यक्रम आम्ही शेठला वाचून दाखवला की असा असा कार्यक्रम असेल. शेठने आम्हाला सांगितलं दुपारी 2 ते 3:30 तुम्ही काय करणार आहात, म्हणजे 2 ते 3:30 जे लोक येतील त्यांना तुम्ही काय फक्त चार देणार आहे का. मग आम्ही तिथे भेळ ॲड केली. आणि म्हणजे शेठचं एकच वाक्य होतं की मनुष्य किती पण वाजता येऊ सकाळी 6 वाजेपासून त्याला काहीतरी खायला मिळालं पाहिजे, त्याला चहा मिळायला पाहिजे, त्याला पाणी मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनात रात्री 11 वाजेपर्यंतचं पूर्ण शेठने सहकार्य दिलं होतं आम्हाला. आणि त्याप्रमाणे आम्ही केलं आणि दोघं मुलांचे लग्न आम्ही त्यांच्या यांनी केलं हे आम्हाला आवर्जून आज सगळ्यांना सांगू असं वाटतंय. ते मला दिलेल्या संधीबद्दल बोलायच्या संधीबद्दल धन्यवाद. मी शेठचा खूप आभारी आहे आणि खूप ऋणी पण. धन्यवाद. बरं, प्रथम आपल्या मैत्री ग्रुपला प्रेमाचा नमस्कार. शेठचे आमचे संबंध खूप जुने आहेत, म्हणजे 93 सालापासून म्हणलात तरी सुद्धा त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लाभले आपली घर घेण्यापासून. त्यामुळे त्यांचं मराठी भाषेत गावठी भाषेत म्हणलं तरी चालेल आमचा बापच येतो. त्यांच्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल चालले. पडलं नाही कुठून बोलायचं असतं. आज आपल्या मैत्री ग्रुपतर्फे मी सुभाष शाह यांच्या 71 वाढदिवसानिमित्त माझं मनोगत व्यक्त करतो. कुठे काढा घेतलं. हॅलो, माझी सुभाष शेठची ओळख मला 25-30 वर्षापासून आहे. त्यांचं सांगली बँकेत पहिले प्रोफेसर आलं होतं, मी रिजेक्ट मारलं होतं. तेव्हापासून ते मला जास्त चांगले ओळखतात.
मग नंतर कालांतराने जेव्हा ब्रँडला जॉईन झालो तेव्हा मग आमची ओळख चांगली झाली. म्हणजे माझा स्वभाव कळल्यामुळे त्यांना लक्षात आलं की काय आहे प्रकारचं. पण त्यांच्यामुळे मी पण बरंच शिकलो. म्हणजे आता जे कार्यक्रम करतात म्हणजे सर राणे साहेबांनी सांगितलं त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या वेळेला त्यांनी कसं केलं आहे, तसं माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस सगळा कार्यक्रम त्यांनी चोख केला होता. पूर्ण अगदी प्रिंटआउट काढल्यापासून सकाळपासून रात्रीपर्यंत आणि कोणी काय करायचं कसं करायचं तर प्रत्येक कार्यक्रम कसं अरेंज करायचं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. ते आम्ही शिकलो. अजून पण मेसेज व्हॉट्सअपवर टाकताना कसे टाकायचे, कसं मॅनेज करायचं. म्हणजे कायला आम्हाला इतका राग येतो की ते एवढं बारीक सारीक गोष्ट एक सांगतो दिसतं तुम्हाला की एक मंदिराचं बुकिंग करायचं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं सगळे तुम्ही करायचं. मग एकदा मला विचारलं की इथे धर्माचे एक वर्ष आहेत का म्हणून. आता मी तर पुण्यामध्ये होतो, धर्मा तिथे होते. म्हणलं हा बैल मुलगा मार झाला असा प्रकार झाला. पण त्यांच्या जाण्याचं शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे बारीक सारीक गोष्टी त्यांच्या लक्षात असतात ते आपल्याला माहीत नसतं. पण आजपर्यंत जो ग्रुप चालवला आहे त्यांच्यामुळे चालवला. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की सुहासच्या एवढे खूप बारीक सारीक गोष्टी बघतात आपल्याला सवय नसते. पण ते जो तो प्रोग्राम असतो किंवा ते ट्रीप असते ही चांगली व्हावी अशी त्यांची इच्छा असते. त्यांनी मला आल्यापासून बँकेत असल्यामुळे मला ऑडिटच्या कामाला लावून ठेवले. हिशोब तुम्ही बघायचे त्यामुळे ते एक काम माझ्याकडे आल्यामुळे आणि ते खूप चांगलं करतो असं मला वाटतं. त्यानिमित्ताने आपले कार्यक्रम आणि सुहासच्या संघटनेमुळे आपण सगळे अजूनपर्यंत एकत्र आहोत आणि असा ग्रुप पुढे चालू राहील असं मला वाटतं. धन्यवाद. मला तुमचे बरेचसे मेंबर्स ती एमएचएवर मेंबर्सना ओळखतो. राजूभाई तर म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्ही एकत्र होतो. बरेचसे ट्रिपल शेटकडे पण म्हणजे सुभाषच्या घरी येणं जाणं असतं त्यावेळेला ट्रिपल शेट पण असतात तिथे. संजयभाई तुझं भैयाबाई हे सगळे परिचयाचे लोक आहेत. तर सर्वप्रथम सुभाषभाईंना त्यांच्या 71व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुहासभाई नाही म्हणत मी सुहास म्हणत कारण की सुहास मला त्याच्याशी माझी दोन नाती आहेत. तो माझा मावस भाऊ पण आहे आणि चुलत भाऊ पण आहे तेव्हा मी सुहास म्हणतो. सुहास म्हणजे एक बहुगुणी बहुरंगी एक आकर्षक व्यक्ती म्हणतो. त्याच्या बाबतीत बोलायचं म्हणजे थोडंसं कठीण काम आहे. त्याचं कारण असं आहे की सुहास गा सकू आपका नगमा वो साज कहां से लाऊ, सुना सकू कुछ आपको वो अंदाज कहां से लाऊ. यूँ तो चांद तारों की तारीफ करना आसान है, सुहास की तारीफ करूं वो अल्फाज कहां से लाऊ. सुहास म्हटलं की मनाचा आनंद मधुरता मनातील गोडवा खूप उत्साही स्वभाव सतत असत खूप चेहरा सत्कार्य करायला नेहमी तयार सामाजिक धार्मिक कार्याची आवड मनाचा मोठेपणा सदैव आनंदी राहणे या तुझ्या गुणांचा आम्हाला सर्वांना आदर आणि अभिमान आहे. सुहासकडं बघून असं वाटतं की खुदाने जब तुम्हें बनाया होगा हजारों साल देखा होगा लाखों साल निखरा होगा फिर उसने सोचा होगा तुम्हें स्वर्ग में ही रख लूँ लेकिन फिर उसे मैत्री गुट का ख्याल आया होगा. मी आत्ता सांगितलं की सुहासनमध्ये तुलत भाऊ पण आहे मावस भाऊ पण आहे आणि या नात्यापेक्षा तो मला मित्र म्हणून खूप जास्त जवळचं आहे. आमचे जे रिलेशन आहे ते भावापेक्षा जे फ्रेंडशिप म्हणतात ती इज क्लोज व्हेरी क्लोज फ्रेंडशिप. लहानपणी तो फडगेटजवळ राहत होता तर मी गाडीखान्याच्या तिथे राहत होतो त्यामुळे लहानपणापासूनच एकत्र उठणं बसणं खेळणं एकत्र शाळेला जाणं हे रोजचंच होतं. बऱ्याचदा राजूभाई पण आमच्या त्या ह्याच्यामध्ये खेळण्यामध्ये सामील होत असत. असं रम्य ते एक बालपण होतं. फार आता त्या जुन्या आठवणी आहेत तर त्या जुन्या आठवणीमध्ये एक छोटीशीच आठवण सांगतो. दर मे महिन्यामध्ये आमचा आजोळ पाचगाव पाचगावला माझी फॅमिली आणि तुझ्याची सुवासची फॅमिली आम्ही सगळं एकत्र तासगावला जात असतो. एक महिनाभर तासगावला मुक्काम असायचं. तिथं दिवसभर म्हणजे आमच्या आजूबाजूचे मावश्या त्यांची मुलं सगळे एकत्र पन्नास साठ लोकांचा तिथे ग्रुप असायचा. एकत्र हिंडणं फिरणं खेळणं मनसोक्त आंबे खाणं दंगा करणं
हे सगळे कार्यक्रम तिथे होत असत। एकदा आणि संध्याकाळी असंच मी आणि सुहास एक भाड्याच्या वेळेला भाड्याच्या सायकली मिळायचं, भाड्याची सायकल घेऊन आम्ही दोघं फिरत होतो। फिरता फिरता अशी एक त्यावेळेला म्हणजे ते बँड असा काही प्रकार नसायचा, ते आपले ढोलकी आणि तुतारी वागणारे चार पाच माणसांनी लग्नाची वरत चाललेली। मला ते बघून एकदम ओके आले। अरे मी म्हटलं सुहास मला ते ढोलकं बडवायची फार इच्छा होती ना, तो म्हणला हो का, गेला आणि त्यांनी त्या ढोलक्यावाल्याला सांगितलं आम्हाला जरा देता का हे, तो म्हणला घ्या। त्यांनी ते घेतलं, मी गळ्यात घेत मारलं आणि मी ते ढोलकं बडवत आम्ही बँडमध्ये सांगितलं। आणि तिथून आमच्या मामांचं भलं मोठी जी जंगी इमारत होती, त्यांच्या मामाने लांबून आम्हाला दोघांना बँडमध्ये वाजवत होतं। त्यांनी घरातल्या 40-50 लोकांना सगळ्यांना बाहेर बोलवलं, सगळे आमचे मामा मामी मावश्या आमचे मोठे भाऊ सगळे सगळे बाहेर आले आणि आम्हाला त्या वरातीमध्ये बँड वाजवता वगैरे आम्हाला दोघांना पाठवलं। इतकं म्हणजे ते इतके हसले इतके हसले। आणि अजूनही आता आमचे सिनियर मेंबर्स तर गेले, कोण राहिले मामा मामी राहिलेले नाही आहेत, पावसा राहिले नाही आहेत, पण बाकीचे मेंबर्स अजूनही आम्हाला दोघांना या प्रसंगावरून खूप खूप चेष्टा करतात, खूप कमेंट्स करतात। असं आमचं ते रम्य बालपण होतं, तर ते आता बालपण पण गेलं पुढं तारुण्यात। त्याचं आमच्या दोघांचे लग्न पण जवळपास लवकर, मी फेब्रुवारीत मॅरेज झालं, याचं मेमध्ये मॅरेज झालं, पुढा संसार सुरू झाले। थोडंसं तो बिझी झाला, मी बिझी झालो, पण आता आज तो एकाहत्तरीत पदार्पण करतो, मी 72 पदार्पण करतो। पण आधीकडं फक्त एकच म्हणजे थोडंसं शेजारची गोष्ट आहे की आधीकडं त्याची तब्येत झाली, त्याला आम्ही अनेकदा सांगतो रे तब्येतीची काळजी घे, जरा व्यवस्थित औषध पाणी कर, व्यायाम कर। कारण असं आहे की सुहास आपकी दोस्ती है हमारी जिंदगी की शान, दोस्ती है हमारी जिंदगी की शान, हमारी जिंदगी है आपके लिए कुर्बान, और ये दोस्ती हम निभाएंगे जब तक है जान, जब तक है जान। सुहास तुझं यापुढील आयुष्य फुलासारखे भरत राहावं, आयुष्याच्या पुढील प्रवासात सदैव निरोगी स्वास्थ्य हे सगळ्यात महत्त्वाचं, बाकी सगळ्याकडे या सगळं काही या निरोगी स्वास्थ्य आणि समाधान राहो हीच सदी। आणि शेवटी एक शेर आपल्या सगळ्या या मैत्री ग्रुपसाठी सुहाससाठी, पल पल की दोस्ती का वादा है आपसे, पल पल की दोस्ती का वादा है आपसे, अपनापन कुछ ज़्यादा है आपसे, न सोचना कि भूल जाएंगे हम, जिंदगी भर याद रखने का वादा है आपसे। खूब शांति, खूब शांति।